चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गरमागरम डाळ बटाटा केलेला आहे। तर हा डाळ बटाटा खूप सुंदर झालेला आहे आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस अगदी झटपट होणारी आणि चविष्ट लागणारी ही भाजी आहे। आणि या भाजीमध्ये आपण एक खास मसाला वापरलेला आहे, त्यामुळे भाजी आणखी चविष्ट झालेली आहे। आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। तर भाजी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि मुगाची डाळ घ्यायची आहे। मुगाची डाळ भिजत घालायची काहीच गरज नाहीये, आपण फक्त मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने। तर सर्वप्रथम आपण बटाट्यांची साल काढायला घेऊयात। बटाट्यांचे छोटे छोटे पीसेस करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि बटाटे लगेचच आपण पाण्यामध्ये घालणार आहोत, कारण बाहेर बटाटे ठेवले तर ते लगेच काळे पडतात, त्यामुळे आपण पाण्यामध्ये घालूयात। तर आपले सर्व बटाटे हे कापून तयार आहेत। चला मग तर झटपट होणारी आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचं आहे, 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली ना की भाजी अगदी चविष्ट लागते। आणि तेलावरच आपण कसुरी मेथी घालणार आहोत। खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे आणि मिसळून घ्यायचा आहे। कढीपत्ता घालताना कढीपत्ता तोडून घातला तर कढीपत्त्याचा स्वाद हा जास्त वाढतो। 1/2 चमचा हिंग घालायचा आहे। आता गॅस मंदाचेवर आहे आणि 1 चमचा आपण हळद घातलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे। मिसळून घ्यायचं आहे आणि मुगाची डाळ घालायची आहे। आणि आता मुगाची डाळ आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायची आहे। तीन ते चार मिनिटांसाठी मुगाची डाळ आपण छान परतून घेतलेली आहे। आता 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत। मिसळून घ्यायचं आहे आणि आता बटाटे घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवर डाळ आणि बटाटा छान परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी बटाटा छान परतून घेत आता 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवर आपण भाजी झाकून ठेवायची आहे। तर ह्या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहेत। आपण भाजी एकदा वर खाली करून घ्यायची आहे, ढवळून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकून ठेवायची आहे 3 ते 4 मिनिटांसाठी। आता 4 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढूयात आणि एकदा चेक करूयात की बटाटा शिजला आहे की नाही। तर तुम्ही पाहू शकता आपला बटाटा अगदी छान शिजलेला आहे। आता भाजी आणखी चविष्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत। तर 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे, त्यामुळे भाजी अप्रतिम लागते। आणि 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं 2 मोठे चमचे आपण पावभाजी मसाला घातलेला आहे। कसुरी मेथी घालूयात। आणि हे सर्व मिसळून घ्यायचं आहे। आणि आता बटाटा शिजलेला आहे, डाळही शिजलेली आहे, पण सर्व मसाले हे भाजीमध्ये मिक्स होण्यासाठी आपण भाजी 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। आता 2 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढूयात आणि फ्रेश कोथिंबीर पेरूयात। मिसळून घ्यायचं आहे
आणि आता आपल्याला ही भाजी आणखी आटवायची गरज नाही आहे. थंड झाल्यावर भाजी आणखी घट्ट होणार आहे, तर त्याकरता आता आपण गॅस बंद करूयात आणि आपली गरमागरम भाजी ही तयार आहे. हा डाळ बटाटा अप्रतिम झालेला आहे आणि पावभाजी मसाला घातल्यामुळे भाजीला आणखी छान चव आलेली आहे. पावभाजी मसाला आणि कांदा मसाला हे दोन्ही वापरल्यामुळे ह्या भाजीला अप्रतिम चव आलेली आहे. तर तुम्ही ही डाळ बटाट्याची भाजी करा, खा आणि मला सांगा कशी वाटली ते. आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.